वर्ध्यामध्ये बिबट्याच्या चामड्याची तस्करी होतानाचा प्रकरण सध्या उघड झालेला आहे. काल सायंकाळी मध्यरात्री 10:30 ते 11 वाजताच्या दरम्यान वर्धा शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या महादेवपुरा या परिसरामध्ये बिबट्याच्या चामड्याची तस्करी होतानाची माहिती जी आहे वन विभागांना देण्यात आली होती आणि त्यावरच वन विभागाने त्यांच्यावर सापळा रचत कारवाई केली. या प्रकरणामध्ये बिबट्याच्या तस्करीमध्ये एकूण 4 जणांना रंगेहात पकडण्यात आलं तर 1 आरोपी फरार असल्याची माहिती देखील वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येते. याच बाजूला जे दृश्यांमध्ये दुसरी पिवळी रंगाची जी बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगमध्ये एकूण 4 आरोपींना वन विभागाच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. एकंदरीत त्यांच्याकडून विचारपूस देखील करण्यात आलेली आहे. रात्री 2 वाजेपर्यंत हा संपूर्ण चौकशीचा जो चौकशी जी आहे ती चौकशी सुरू होती आणि त्यावरच एकंदरीत नेमकं आता बाहेर काय निघते यामध्ये आणखी काही मासे गळाला लागणार आहेत का याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नेमकं या तस्करी प्रकरणामध्ये आणखी काही आरोपी देखील वाढण्याची शक्यता जी आहे ते शक्यता वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे. मात्र हे बिबट्याचं चामडं कोट्यवधी रुपयामध्ये नेमकं कोणाला विकलं जात होतं यापासून या चामड्यापासून नेमकं या चामड्याचं काय करणार होतं याचाच तपास आता वन विभाग करीत आहे. मिलिंद नांडे, G24 वर्धा. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.